औरंगाबादचं प्रस्तावित नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पक्षकारांना सूचित केलं जातं की 7 जून रोजी प्रवेशाच्या टप्प्यावर या प्रकरणाचा अंतिम निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत औरंगाबाद हेच नाव राहणार अशी माहिती आता समोर येते. तेव्हा धाराशिव प्रमाणे आता संभाजीनगरच्या नामांतराला देखील ब्रेक लागलेला आहे. प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत औरंगाबाद हेच जिल्ह्याचं नाव राहील असं कोर्टानं आता स्पष्ट केलेलं आहे. व्हेरिकोस बेंचच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेंचवर उपचार करा. बुक करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतराला विरोध करत काही याचिका दाखल झालेल्या आहेत. 2 ते 3 दिवसांपूर्वीच धाराशिव बाबत निर्णय आलेला होता, त्यानंतर आता संभाजीनगर बाबत देखील निर्णय आलेला आहे. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत औरंगाबाद हेच नाव कायम राहणार, वापरलं जाणार प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत असं आता कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. सगळ्यात आधी उद्धव ठाकरे सरकारनं आणि त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारनं या नामांतराचा निर्णय घेतलेला होता. केंद्राकडून या नामांतराला मंजुरी मिळालेली होती, त्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाणार होती, मात्र त्याला विरोध देखील सातत्यानं होत होता. भंडाऱ्याची उधळण म्हणजे सिंचन.